समर्थ रामदास स्वामीकृत मनाचे श्लोक व त्याचा मराठीमध्ये अर्थ। श्लोक क्रमांक 71। जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडी पुण्य ठेवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा। ज्याच्या नामस्मरणामुळे मोठमोठे दोष नाहीसे होतात, ज्याच्या नामस्मरणामुळे उत्तम गती प्राप्त होते आणि ज्याच्या नामस्मरणामुळे पुण्यसंचय होतो, त्या रामाचे पहाटेचे वेळी ध्यान करावे। श्लोक क्रमांक 72। नवीचे कदा ग्रंथेची अर्थ काही, मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रुजी नावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। भगवंताचे नाम घेण्यास पदराचा पैसा खर्च होत नाही, मुखातून नाम घेण्यास कष्ट पडत नाही, म्हणून संसाररूपी भयंकर शत्रूला नामस्मरणाने जिंकावे, यासाठी प्रातकाळी रामाचे ध्यान करावे। श्लोक क्रमांक 73। देहे दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राही, सदाशिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। अनेक प्रकारच्या साधना करण्यामध्ये देहाला मोठे दुःख भोगावे लागते, नाम घेण्याने तसे दुःख भोगावे लागत नाही। प्रत्यक्ष शंकर प्रभू रामाचे चिंतन करतो, म्हणून प्रातकाळी रामाचे ध्यान करावे। श्लोक क्रमांक 74। बहुतांपरी संकटे साधनांची, व्रती दान उद्यापनी ते धनाची, दीनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाती मनी राम चिंतित जावा। भगवंताच्या प्राप्तीसाठी काही साधन करायचे म्हटले तर फार अडचणी असतात। व्रते दाने उद्यापने करायची म्हटली तर पैसा लागतो, म्हणून दीनांचा दयाळू असलेल्या रामाचे स्मरण मनात करावे। पहाटेच्या वेळी मनात रामाचे चिंतन करावे, त्याला काही लागत नाही। श्लोक क्रमांक 75। समस्तामध्ये सार साचार आहे, कळीना तरी सर्व शोधून पाही, जीवा संशयो वाऊ गातो त जावा, प्रभाती मणी राम चिंतित जावा। ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये नाम स्मरण हे खरोखर श्रेष्ठ साधन आहे। हे जर पटत नसेल तर सर्व धार्मिक ग्रंथामध्ये पाहावे। श्रुती स्मृती पुराण संतांची वचने या सर्वांमध्ये नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे। मनामधला अयोग्य संशय काढून टाकावा व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे। जय जय रघुवीर समर्थ।